नमस्कार. आरसी नेटवर्कच्या या विशेष कार्यक्रमात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आजचा हा कार्यक्रम विशेष याच्यासाठी आहे की जग बघा, जगभरात ज्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे, ज्याच्या दहशतीमुळे आज सगळीकडे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे, त्या कोरोना व्हायरस संदर्भात माहिती देण्याकरिता आपल्याला आपल्या या स्टुडिओमध्ये लाभले आहे अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण सर. सर, तुमचं या कार्यक्रमात नमस्कार. कोरोना व्हायरस याबद्दल सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कोरोना म्हटल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर सध्या आता काटाच उभा राहतो आहे. कोरोना असं म्हटलं जात आहे. तर या कोरोना व्हायरस नेमका हा काय आहे याबद्दल आमच्या दर्शकांना. कोरोना व्हायरस हा एक इन्फ्लुएंझा प्रजातीचा एक व्हायरस आहे. आता कॉमन इन्फ्लुएंझा म्हणजे आपल्याला सर्दी, खोकला, जुकाम, बुखार जो होतो, आपण नेहमीचा जो आजार आहे आपला, त्यातलाच एक व्हेरियंट आहे. त्याला म्हणतो कोरोना, त्याला कोविड-19 म्हणतो. कोविड-19 कोरोना व्हायरस हा सुरुवातीला वुहांग सिटीत झालाय, वुहांग चायनाच्या एका प्रदेशामध्ये तिथे झालाय आणि तिथं मग फैलाव झालाय त्याचा. याच्यामुळं फार असं नुकसान जास्त होत नाही. मृत्यू रेट जर बघितला आपण सगळ्या आजारांच्या प्रदेश, त्याचा फक्त 2% मृत्यू आहे. कोरोना व्हायरसची म्हणजे नेमकी लक्षणे जी आहेत रुग्णांमध्ये काय कशा प्रकारची आढळतात? मेनली खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास होणे. हा कोरोना व्हायरस नाकातून श्वासनलिकेत जातो आणि निमोनिया तयार करतो. त्याला म्हणतो व्हायरल निमोनिया, अतिशय घातक निमोनिया. त्यामध्ये रुग्ण डिटोरेशन फार लवकर होत आहे आणि त्याला व्हेंटिलेटरची गरज पडते. कोरोना आणि कोविड-19 कोविड-19 असं नाव दिलं आहे. कोविड-19 काय आहे? कोविड-19 लोकांमध्ये असा संभ्रम आहे की कोरोना आणि कोविड-19 हे थोडं वेगवेगळे आहे. कोरोना त्याची जी प्रजाती कोविड-19, कोरोना व्हायरसची प्रजाती कोविड-19 पण कोरोना व्हायरस आहे. अच्छा, म्हणजे ते दोन्ही फक्त नाव बदलणार आहे. म्हणजे WHO ने त्याला नाव दिलं आहे कोविड-19. तो एकच आहे. या जर विषाणूचा प्रादुर्भाव झाला तर रुग्णाला, बऱ्याच रुग्णाला कधी कधी लक्षण दिसत नाही, ती उशिरा दिसतात, हे खरं आहे का? हा जो कोरोना कोविड-19 व्हायरस जो आहे याचा संसर्ग कसा होतो सांगतो तुम्हाला. आपण खोकलताना खोकलतो किंवा शिंकतो, शिंकताना आपले जे ड्रॉपलेट्स निघतात स्मॉल दवबिंदू थुंकीद्वारे किंवा शिंकेतून, ते पडल्यानंतर आपण काय बरेचदा आपला रुमाल काढत नाही, आपण हातावर घेतो असं आची असं केलं की मग आपण सोडवतो. समोरचा ओळखीचा मनुष्य आला की त्याला आपण चेक आउट करतो, साहेब नमस्कार. आपल्या हाताचे जंतू त्याच्या हाताला जाणार, मग त्या समोरच्या माणसाने त्याच्या नाकाला लावलंय, हात फेसला लावलंय की तो आपण श्वासनलिकेत जातो आणि त्याचा प्रदूषण होतो. हा झाला एक भाग. दुसरं, शिंकताना जर जे दवबिंदू जे सरफेसवर पडले, टेबलावर, खुर्च्यावर किंवा इन्फेक्टेड हात जर आपण डोअर नॉट्स दरवाज्याला जे लावतो ते आपण ओढायसाठी तिथे पडलंय, तर असा जर नॉर्मल व्यक्तीने त्याचा हात त्या संपर्काशाला सरफेसशी आला इन्फेक्टेड सरफेससाठी, तर मग तो आपण त्याच्या हातावर येणार, नाकाला लावणार आणि श्वासावर जाणार. बरोबर. कोरोना व्हायरसचा जो आजार आहे हा सगळ्यात जास्त वृद्ध किंवा ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना मधुमेह रक्तदाब किंवा आजार आहे, अशा रुग्णांना लवकर होतो असं मानलं जातं. अगदी बरोबर. 15 वर्षापासून तर 50 किंवा 55 वर्षापर्यंत हा जो एज ग्रुप आहे, या एज ग्रुप मधली इम्युनिटी फार, रोग प्रतिकारक शक्ती फार चांगली असते. त्याच्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जरी झाला तरी त्याची मॉर्टॅलिटी फार कमी होणार, त्याची सिरियसनेस कमी होणार. हाच कोरोना व्हायरस जर 55 अँड अबव्ह किंवा 60 पेक्षा सिनियर सिटीजन, त्याला म्हणतो सिनियर सिटीजनचा ग्रुप, सिनियर सिटीजनचा ग्रुप आणि लहान मुले 0 to 15 आणि प्रेग्नंट वुमेन यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव या वयात जास्त जाणवतो. अच्छा, हा संसर्गजन्य तुम्ही म्हटलं आहे, हा नेमका आता तुम्ही पसरतो म्हणून सांगितलं की मग त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे समोरच्या? सगळ्यात महत्वाचे प्लेन वॉटर अँड सोप, साबण आणि पाण्याने आपले हात स्वच्छ धुवायचे. आता हात स्वच्छ धुवायचे म्हणजे कसे धुवायचे? बरेचदा करतो आपण थोडंसं पाणी लागलं, साबण लागलं, त्याला चाललं आपलं, पण तसं न करता हात आधी स्वच्छ पाण्याने गोले करायचे. डिटर्जंट साबण किंवा लिक्विड सोप आधी आपला आतील भाग स्वच्छ साबणाने हातून घासायचा,
मग आपल्या दोन्ही फिंगर मध्ये असे घासायचे, मग हाताच्या मागचा भाग असा, त्याच्यानंतर आपले मनगुटी अशी, नंतर थंब, त्याच्यानंतर आपली मनगुटी, हा सगळा कार्यक्रम करायला आपल्याला कमी 30 सेकंद लागतात. नंतर मग स्वच्छ पाण्याने आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतलेल्या रुमालाने, स्वच्छ धुतलेल्या रुमालाने हात पुसून घ्यायचे. हा जर आपण कार्यक्रम हात धुण्याचा दिवसातून 5 ते 6 वेळा जर केला, नंबर 1. नंबर 2, वारंवार तोंडाला किंवा नाकाला हात लावायचा नाही. बर, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं. समजा समोरच्या व्यक्ती, आपण बरेचदा असं असतो की आपण बस मध्ये बसलो आहे की लोक शिंकतात, खोकलतात. जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना जर आपण म्हटलं की काका तुम्ही छिंकू नका, उघड्यावर थुंकू नका, खोकलू नका, त्यांना राग येतो. त्यांना जर सांगितलं की बाबा कोरोनाचा तर सगळं पूर्ण दुनियावर महामारी आली आहे, तर तुमच्याजवळ शेला, रुमाल, फटका जे पण असेल त्यांना जर बांधून चला. तो शक्यतो गर्दीतून जाणं टाळणे, हात स्वच्छ धुणे, तोंडाला वारंवार हात लावणे आणि आपल्या हातात रुमाल, प्रत्येकाने आपल्या रुमाल खिशात एक स्वच्छ धुतलेला रुमाल असावा, त्याने आपलं शिंक त्याला खोकलताना त्या रुमालचा वापर करावा. इनकेस जर मिळालंच नाही तुम्हाला शिंकून आलं तर कमीत कमी बघल तरी आपलं असं हाताखाली आपलं कपड्यावर शिंकावं, त्याच्यामुळे कमी तुमच्या कपड्यावरतीच जंतू जाईल, बाहेर परिसरात पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. सगळ्यात जास्त काळजी घ्या, सगळ्यात जास्त काळजी आवश्यक आहे. सर, हा विषाणूजन्य रोग आहे, संसर्गजन्य रोग आहे, याच्यावर काही अँटीबायोटिक निघाला आहे का? नाही नाही नाही, कोविड-19 वर अजूनही अँटीव्हायरल ड्रग पूर्ण दुनियेत उपलब्ध नाही आणि त्याच्यावर लस सुद्धा उपलब्ध नाही. मग आता जे अँटीबायोटिक लोक घेतात ते त्याच्यावर काम करेल का? नाही नाही, आपण समजा आता व्हायरस आपल्या शरीरात गेलाय, पण त्या व्हायरस गेल्यानंतर आपली जी इम्युनिटी कमी झाल्यानंतर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या शरीरात जात आहे ते बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करता मग आपण अँटीबायोटिक घेतो. बरोबर. एखाद्या शहरामध्ये कोरोनाचा व्हायरसचा रुग्ण आढळला, अकोल्यामध्ये समजा संशयित रुग्ण आढळला, तर लगेच भीती बसून जाते किंवा कोरोनाचा व्हायरस आपल्या इथे आढळला आहे, रुग्ण आढळला आहे. तर साधी सर्दी आणि खोकला आणि जर असं झालं तर लोकांमध्ये भीती पसरते आहे, तर त्याबद्दल काय म्हणाल? आपलं जे नॉर्मल सर्दी खासी जुकाम बुखार जो प्रकार आहे आपला, समजा पडसेन म्हणतो आपण, त्यांनी आपलं नॉर्मल अँटीबायोटिक, अँटी एलर्जिक, सेप्टोजिन, मेट्रोजिन खाल्लं, एव्हिल खाल्लं, अँटीबायोटिक खाल्ला, 2-3 दिवसात तरी तो बरा होऊन जाणार. बरोबर, अगदी बरोबर. त्यासाठी पॅनिक व्हायची मुळीच आवश्यकता नाही, कारण लोकांमध्ये तसं पाहिलं तर भीती अशी निर्माण झाली की साधा खोकला झाला, सर्दी झाली, तर आपल्याला तर झाला नाही अशी एक भीती पसरत चालली आहे. कोरोनाची जी भीती आहे ही फक्त ज्यांनी बाळगायची की जो पर्यटक बाहेर देशातून येतोय आपल्याकडे, पर्यटन संपून, पर्यटन संपन संपल्यानंतर जेव्हा आपल्या गावी येतो त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड 14 दिवसाचा, डे वन पासून अकोला म्हणजे आपल्या गावात शिरल्यापासून तर 14 दिवस होईपर्यंत त्यांना आपण सेल्फ आयसोलेशन म्हणतो, सेल्फ आयसोलेशन, सेल्फ क्वारंटाईन. त्यांनी आपल्या घराच्या एका खोलीत राहावं, भरपूर फळं खायची, व्यायाम करायचा, गर्दीच्या ठिकाणी टाळायचं, खरेदी खोकला झाला तर त्वरित सिव्हिल हॉस्पिटलला यायचं, म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, त्यासाठी आपण आयसोलेशन बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे त्याच्या संपूर्ण तपासण्यात जाईल आणि थोडंसं त्याचा आपण कोविड बनण्यासाठी आपण नागपूरला पाठवतो. WHO असं सांगितलं की SARS, स्वाईन फ्लू, त्याच्यानंतर इबोला हे असे आजार जे आहेत त्यांचे मृत्यू दर प्रमाण जास्त आहे, कोरोनाचं मृत्यू दर प्रमाण कमी आहे असं म्हटलं जातं, हे कितपत खरं आहे? कोरोनाचा मृत्यू दर प्रमाण फक्त 2% आहे, माइल्ड व्हेरायटी. कोरोनाची व्हेरायटी जी माइल्ड व्हेरायटी आहे, पण ज्यांची इम्युनिटी कमी आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा लोकांना थोडस मॉर्टॅलिटी त्यामध्ये वाढते, त्याचा मृत्यूचा दर वाढतो त्याच्यात ओल्ड एज मध्ये. एक आणखी माझा सर्वसामान्य नागरिकांना असा प्रश्न करतो की महामारी जे आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं महामारी म्हणून हा आजार घोषित केला आहे. पूर्वी आपल्याकडे महामारी व्हायच्या प्लेग, तुम्ही त्या असं ऐकायचं आपण लहान, मी लहान असताना असं ऐकायचो, तुम्ही लहान असताना ऐकलं असेल की महामारीने बरचसा गावोगाव मृत्यूमुखी पडतात. तर महामारी हा शब्द वापरल्यामुळे लोकांमध्ये जास्त भीती निर्माण झाली आहे, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? यामध्ये काय झालंय की आता जी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महामारी शब्द, त्याला इंग्रजीत पॅन्डेमिक म्हणतोय. तर तुम्ही बघाल तर आपल्या चायनामध्ये बरेच लोक मेले, हजारोनी मेले, इराणमध्ये हजारोनी मेले, इराकमध्ये लोक हजारोनी मेले, पण पूर्ण जगभर फैललं आहे. त्यामुळे WHO सगळ्यांनी सतर्क राहावी बा म्हणून त्याला महामारी पॅन्डेमिक करून टाकलंय. कारण की आता पूर्ण दुनियेमध्ये, पूर्ण जगात असं एकही देश राहणार नाही की जिथे आपलं एक कोरोना व्हायरस पोहोचलेला नाही. बरोबर, प्रत्येक देशात, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक देशांपूर्ण ऑल वर्ल्ड वाईड प्रत्येक देशामध्ये हा कोरोना व्हायरस पोहोचलेला आहे, आणि WHO वाटतंय की यामुळे मृत्यू दर कमी व्हावा
त्यासाठी लोकांचं सेन्सरायझेशन करावं म्हणून आपण आयसी करतो. सेकंड आपण टेलिफोनवर सांगतो, त्याने बॅनर्स लावले, आपण रेडिओवर दिली जिंगल, त्याच्यानंतर आपण सगळे आयसी जेवढं करता येईल आपल्याला इन्फॉर्मेशन कोरोनाविषयी ती सगळी करणार. आपल्या अकोल्यामध्ये काय उपाययोजना करताय? आपल्याकडे आपण जे केलंय की आपण पब्लिक हेल्थ मध्ये म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गावापासून तर जिल्ह्यापर्यंत प्रत्येक गावागावात आम्ही पोस्टर्स लावले की कोरोना व्हायरस म्हणजे काय, आपण त्याच्यातून कसा प्रिव्हेन्शन करावं. तिथल्या आशांना ट्रेनिंग देण्यात आलं, तिथल्या एएनएमला ट्रेनिंग देण्यात आलं, तिथल्या आशा एएनएमनी ग्रामसभा घेतल्या, त्यानंतर तालुका प्लेसवर आम्ही सगळ्या मेडिकल ऑफिसरच्या ट्रेनिंग घेण्यात आले. प्रत्येक तालुक्याच्या बसस्टँडवर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रालय प्रत्येक ठिकाणी आम्ही कोरोना व्हायरसचं मोठं बॅनर लावलेलं आहे की जेणेकरून जे लोक रुग्ण तपासलं त्यांनी प्रत्येक किमान 2 सेकंद त्या कोरोनाकडे बघावं, वाचावं आणि कोरोना व्हायरस काय ते समजून घ्यावं. बरोबर. यासोबतच जनजागृती माध्यमातून काय सुरू आहे, म्हणजे राज्य शासनाचे काय निर्देश आहेत? राज्य शासन निर्देश आम्ही रोज एक पेपरमध्ये रोज एक लेख लिहितोय. कलेक्टर साहेबांनी आमची काल परवा मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेशन कमिटी म्हणतो त्याला आपण, त्या कॉर्डिनेशन कमिटीमध्ये सगळ्यांना आपण सगळे पेपर आणि प्रेस नोट देतोय. प्रेस नोट दिल्या की कोरोनावर कसा बसाव करायला पाहिजे, कोरोनाच का होतो, संसर्ग कसा टाळायचा, त्याचे पुढचं पाऊल म्हणून आम्ही काय केले का विदेशातून येणारे पर्यटक, त्याच्यात आम्ही सर्व आरोग्य विभाग आम्ही सगळं करतो त्यांच्यासाठी. आम्ही आवाहन सुद्धा केलंय की कोणीही पर्यटक जर येत असेल त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात एक नोंदणी कक्ष केलेला आहे, तिथे त्यांनी तिथे फोन करावा किंवा माझ्या मोबाईल नंबर फोन करावा, बिझी असेल तर SMS टाकावा किंवा व्हॉट्सअप करावा, त्यांनी डिटेल द्यावं की अरायव्हलचं डिटेल द्यावं. हा झाला एक भाग. दुसरं काल कलेक्टर साहेबांनी आम्ही असं केलंय की आपल्या अकोल्यामध्ये जेवढे टूर ऑपरेटर्स आहेत जे फॉरेन टूर्स करतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की टूर ऑपरेटर्स, हॉटेल मालिक आणि ट्रॅव्हल एजंट जे आपल्या बसेस अकोल्यापासून तर पुण्यात जाऊन पुण्यापासून अकोल्यात नेतात किंवा अकोला मुंबई किंवा अकोला टू इंदोर हे जे आपल्याला जातो स्लीपर कोच बसेस, त्या सगळ्यांची सभा केली, त्यांना सांगितलं की कोरोना व्हायरस कसा फैला होतो आणि तुमची जबाबदारी काय. फॉर एक्झाम्पल आता टूर ऑपरेटर आहेत, फॉरेन टूर ऑपरेटर उन्हाळ्यात सगळ्यांना सुट्ट्या जातात फॉरेन टूर, त्यांना सगळ्यांनी सांगितलं की 15 मे पर्यंत, हा 15 मे पर्यंत कोणीही टूरचे बुकिंग घ्यायचे नाही. आपल्याकडे उन्हाळा मे पर्यंत चालतोय, 40-45 डिग्री पर्यंत चालतोय, तोपर्यंत व्हायरस राहणार नाही असं वाटतंय. पुढचा प्रश्न माझा तोच होता की अधिक तापमानामध्ये हा विषाणू जिवंत राहील की नाही, कारण आपल्या इकडे 48 पर्यंत जवळपास हा विषाणू 0-27 डिग्री पर्यंत राहतो. अच्छा. जसं जसं तापमान वाढत जाईल तसं तसं या विषाणूची संख्याच कमी होणार पूर्णपणे कमी होणार. संपूर्ण भारतातून फक्त जर पाहिलं तर हिमालय थंडीच्या ठिकाणी एक मध्यंतरी कोरोना व्हायरसमुळे आता सध्या एक अफवा पसरते आहे की मास्क लावणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यामुळे मास्कची विक्री वाढलेली आहे, लोकांनी साठवणूक करून ठेवली आहे, तर हे कितपत योग्य आहे? कोणत्याही आपल्या संपूर्ण जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी मास्कच्या नादी लागू नये, मास्कसाठी लंगा लावू नका, जास्त पैशांनी खरेदी करू नका, तुमच्याकडे स्वच्छ धुतलेला एक रुमाल जर असला तिथ मोर चांगला आहे, एकदम छान एकदम. आणि म्हणजे स्वतःचा रुमाल रोज काढायचा, रोज धुवायचा, रोज परत वापरायचा. यासोबतच एक आणखी जे आहे की डेटॉल्स आहे, सॅनिटायझर आहे, त्याची सुद्धा साठवणूक केल्या जाते आहे की लोक आता त्याची मागणी वाढली आहे, त्याचाही काळबाजार होऊन झाला आहे, तर हे लोकांनी खरंच त्याचाच वापर करावा की साधा साबणही चालेल? नाही नाही नाही, सॅनिटायझरची मुळीच आवश्यकता नाही. तुम्ही जर मी आता सांगितल्याप्रमाणे स्वच्छ साबणाने आपले हात वारंवार धुतले तरी तुम्हाला सॅनिटायझरची मुळीच आवश्यकता राहणार नाही. सोशल मीडियावर सर आणखीन एक अफवा पसरत आहे की मांसाहार केल्याने हा आजार आला आहे चीनमध्ये, त्या लोकांनी मांसाहार कच्चे मकान त्याच्यामुळे आपल्या इकडे मांसाहार करणारे भरपूर लोक आहेत, तर त्यांच्यामध्ये एक भीती आहे की मांसाहार केल्यामुळे तो अधिक प्रमाणात होतो हे कित. नाही नाही अगदी चुकीचं आहे. आपण जे भारतीय औषधे आपण अन्न शिजवून उकळून खातोय त्यामध्ये मांसाहारामुळे कोरोना व्हायरसचा मुळीच फैला होत नाही, त्यामुळे मांसाहारी खाण्याने माझी सूचना आहे की त्यांनी आपला मांसाहार तब्येत चालू ठेवा. पण तो कसा करावा, म्हणजे जास्त शिजवून करावा? नॉर्मल शिजवून आपण जसं नॉर्मल इंडियन स्टाईल मध्ये इंडियन प्रकार इंडियन जसं आपण शिजवतो तसं करायचं, नवीन करायचं नाही, घाबरण्याचं कारण नाही. सार्वजनिक ठिकाणी जसं आता आपल्या इथे बस स्थानक आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे, या ठिकाणी मग काय उपाययोजना करता आहात आपल्याकडे? या ठिकाणी आपण बॅनर्स लावले आहेत, बरं, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी टाळावं,
काल परवाच पुण्याच्या आयुक्तांनी दिलंय की भाई पुण्यात फारच अत्यंत आवश्यक काम असेल तरच पुण्यात या अन्यथा येऊ नका. काल मुख्यमंत्री साहेबांनी दिलंय की पुण्या मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर इथले सिनेमा थिएटर्स बंद केले, इथले रंगमंच करणारे इथे बंद केले, इथले स्विमिंग पूल बंद केले. ही एक प्रिकॉशनरी मेजर आहे की जिथे मॅक्झिमम गर्दी होते तिथे फैलावचा चान्सेस जास्त असतो, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सगळे कार्यक्रम केले. आपल्या अकोला शहरात म्हणा जिल्ह्यातही म्हणा बरेचसे विदेशी देशातून आलेले लोक आहेत, मग त्यांच्याकडे त्यांच्यावर वॉच ठेवला जातो आहे की काय उपाययोजना केली जाते? त्यांच्याकडे वॉच ठेवलं रोज. आपल्याकडे आतापर्यंत 17 पर्यटक आले, त्यामधले काही स्टुडंट आहे परदेशी अभ्यास करायला गेले तिथे पर्यंत आले. सगळ्यात आधी 5 गोरल म्हणून आपल्या मुलांचा ग्रुप होता तो चॅनल केला होता अभ्यासासाठी. आपले हे सगळे इपिडेमिक यायच्या आधी ते इथं आले, त्यांना मी 14 दिवस डेली कॉन्स्टंटली फॉलोअप घेतला की भाई तुम्हाला खोकला येतो का, तुम्हाला ताप येतो का, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो का. त्यांना काहीच नव्हतं, एकदा क्वारंटाईन झालं की मग ते निघून जातात ते. अच्छा, म्हणजे सध्या आता सध्या आपल्याकडे असा कुठलाही रुग्ण नाही आहे की जो संशयित असेल किंवा काही असेल? सध्या असं आतापर्यंत नाही, पण आज एक आपण एक रुग्ण भरती केलेला आहे, त्याचा आपण आज काल थोडस पाठवलेला आहे, उद्याचा रिपोर्ट येईल. संशयित रुग्ण आज आपण ऍडमिट केला आहे. अच्छा, एक संशयित रुग्ण आहे. संशयित रुग्ण झाल्यानंतर कसं सर्वोपचार रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयातून सांगणार होते संशयित रुग्ण आहे, संशयित रुग्ण म्हटल्यानंतर पूर्ण शहरात म्हणा किंवा जिल्ह्यात भीती पसरून जाते, असं काही लोकांना तुम्ही असं काहीच म्हणून घाबरून जायचं कारण नाही. जोपर्यंत समजा स्ट्रोकसॉप जर पॉझिटिव्ह जरी आला तरी घाबरून जायचं कारण नाही, कारण की जोपर्यंत स्ट्रोकसॉप निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत 14 दिवस पेशंटला आपण हॉस्पिटलच आयसोलेशन मध्ये ठेवतो. कोरोना व्हायरस झाला आहे ज्याला तो संशयित आहे किंवा तो पॉझिटिव्ह निघाला, समजा त्या कदाचित पॉझिटिव्ह निघाला, तर त्याला उपचारानं तो बरा होऊ शकतो 100% बरा होणार, म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती 100% औषधाला प्रतिसाद देऊन तो बरा होणार. बरा होणार म्हणजे यापासून एकदमच असं घाबरण्यासारखं नाही, मुळीच नाही, मुळीच घाबरून जायचं नाही. आणखीन एक गैरसमज सर असा पसरतो आहे की जसं आता ऍलोपॅथी मध्ये तर उपचार पद्धत नाही आहे म्हणून WHO घोषित केला आहे, परंतु काही अंशी त्याला आपण आळा घालू शकतो. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी मध्ये उपचार आहे अशा सोशल मीडियावर अफवा पसरल्या जात आहेत, किंवा म्हणून लोक काय करतात की कापूर ठेवणे हे ठेवणे असे प्रकार करत आहेत, हे कितपत योग्य नाही, अगदी चुकीच आहे. आयुर्वेदिक पद्धतीने किंवा होमिओपॅथी पद्धतीने किंवा कापूरांनी आपला COVID-19 सर्वनाश मुळीच होत नाही, हे चुकीचं भरम आहे सगळ्या लोकांचं. म्हणजे याला कुठल्याही याच्यावर सध्या आता नाही, नाही सध्या आतापर्यंत अँटीव्हायरल औषधं कुठेच तयार नाही, आयुर्वेदिक मध्ये कुठेच कुठेच नाही असू शकत. कुठेच नाही सर. आणि यानंतर एक आणखी महत्वाचा प्रश्न, जे मद्य सेवन करतात त्याच्या मिश्किलपणे सांगत होत की जे मद्य सेवन करतायत त्यांच्या त्यांना हा कोरोना व्हायरस होणारच नाही, त्यांचं मद्य सेवनाचं प्रमाण वाढलं आहे किंवा त्यांचं वाढत चाललं आहे, हे कितपत योग्य आणि हे पण चुकीचं आहे. मला मद्य सेवन केल्याने कोरोना व्हायरसचा मृत्यू होतो असं म्हणूच नाही, किंवा तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण होणार नाही किंवा असं बिलकुल नाही. अन द कॉन्ट्ररी जर मद्यसेवन जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यामध्ये लिव्हर खराब होणार आणि सुश्रुषण बंद राहतो, त्यासाठी त्यांनी मद्यसेवन बिलकुल बंद ठेवावं. म्हणजे जर कोरोना व्हायरस झालेला असला तरच त्यांच्या संपर्कात आला तरच तुम्हाला हा व्हायरस होऊ शकतो, संपर्कात आला तर हा व्हायरस पासून घाबरण्याचं मुळीच कारण नाही, मुळीच कारण नाही. सर जाता जाता आमच्या या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल कोरोना व्हायरस संदर्भात? मंडळी कोरोना व्हायरस संदर्भात एकच सांगेल मी, कोणत्याही जनतेने कुठेच घाबरायचं मुळीच कारण नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण हात स्वच्छ साबणाने धुवावे, आता मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी दिवसातून 5 ते 6 वेळा, खोकलताना तोंडा रुमाल ठेवावा, वारंवार नाकाने तोंडाला हात लावायचा नाही, गर्दीच्या ठिकाणी टाळावा. शक्य असेल तर फार मुंबईला किंवा पुण्याला किंवा बाहेर कुठे तर जाणं बंद करा, आणि जर विदेश टूर प्लॅन केला असेल तर तो शक्यतो कॅन्सल करून टाका. सर तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात, कोरोना व्हायरस संदर्भात आमच्या दर्शकांना एवढी उपयुक्त अशी माहिती दिली ज्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत पसरली आहे त्याच्यापासून आपण तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण येत्या काळात जर तापमान वाढलं तर आपल्याकडचा तो कोरोना व्हायरस पळून जाईल, त्याच्यामुळे फक्त सध्या तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काटेकोरपणे जे तुम्ही नियम सांगितले आहेत त्याचं पालन करा, तुम्हाला नक्कीच कोरोना होणार नाही याची ग्वाही सर देत आहे. आता इथेच थांबूया, पुढील कार्यक्रमात पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसोबत, तोपर्यंत नमस्कार.